एक मोठी बातमी समोर येते आहे. गोव्यामध्ये राजकीय भूकंप घडणार का असा प्रश्न समोर येतोय. गोव्यात भाजप विरोधात आघाडीचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावाबाबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर हे सकारात्मक असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय. महाराष्ट्रानंतर आता गोव्यामध्ये सुद्धा राजकीय भूकंप घडणार का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. कारण शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत गोव्यामध्ये सकारात्मक हालचाली आहेत. गोव्यात भाजप विरोधात आघाडीचा शिवसेनेचा प्रस्ताव आहे आणि शिवसेनेच्या या प्रस्तावाबाबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर हे सकारात्मक आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. प्रतिनिधी वैदेही काणेकर या फोनलाईन वरून जोडल्या गेल्यात. वैदेही, आता महाराष्ट्रानंतर गोव्यामध्ये सुद्धा राजकीय भूकंप घडणार का? कारण मगोपचे नेते सुदीन ढवळीकर हे सकारात्मक आहेत. काय अपडेट्स देशील? नक्कीच. काल आपण जर बघितलं तर संजय राऊत यांना भेटण्यासाठी गोवा फ्रंटचे अनेक आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी कुठेतरी सकारात्मक भावना जी आहे ती संजय राऊतांकडे बोलून दाखवली होती. भाजप विरोधात आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं देखील त्यांनी संजय राऊतांना सांगितलं होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीनंतर आता गोवा टार्गेट असल्याचं शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि कुठेतरी आता सकारात्मक भावना जी आहे ती या नेत्यांची असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये गोव्याचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणे बदलणार असल्याचं चित्र सध्या तरी या वातावरणावरून आणि या ट्विटवरून दिसून येत आहे. नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आताची मोठी बातमी आपण बघतोय. महाराष्ट्रानंतर गोव्यामध्ये सुद्धा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे. कारण मगोपचे नेते सुदीन ढवळीकर हे सकारात्मक असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे. त्यामुळे गोव्यामध्ये आता काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.